नमस्कार मित्रांनो, मी अगदराव आवटे, माहिती अधिकार तसेच सामाजिक कार्यकर्ता, राहणार चारकोप कांदिवली पश्चिम मुंबई. आज आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून एका भ्रष्ट लोकसेवक चारकोप पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सुधीर चव्हाण याच्याबद्दल माहिती देणार आहे. मित्रांनो, 2015-2016 चारकोप विभागामध्ये वार्ड क्रमांक 19 एक सरकारी म्हाडाची जागा आहे. सर्वे नंबर 157, CTS नंबर 471, कृष्णा बिल्डिंग समोर, निळकंठ नगर रोड, भावरेकर नगर, चारकोप कांदिवली पश्चिम मुंबई. इथे म्हाडाच्या सरकारी म्हाडाच्या जागेवरती इथले स्थानिक भूमापिया ते सराईत संघटित गुन्हेगार आहेत. त्यांचं नाव आहे कलीम नाडार, दीपक भंडारी, अर्चना शिंदे. या लोकांनी जवळजवळ 60 ते 65 लोकांना या जागेवरती कोणाकडून 7 लाख, कोणाकडून 10 लाख अशी मोठी रक्कम उकळून जवळजवळ करोड रुपयांचा इथे सरकारी जागेवरती बनावटी पेपर बनवून लोकांची फसवणूक केलेली आहे. त्यामध्ये माझीही फसवणूक झालेली होती. यांच्या विरुद्ध मी स्वतः आवाज उठवला आणि चारकोप पोलीस ठाण्यामध्ये सविस्तर पुराव्यानुसार तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्या तक्रारी अर्जावरती चौकशी करताना चौकशी अधिकारी सचिन पाटील यांनी विलंब लावत 2021 मला एक त्याची बदली इथून होत होती त्यावेळी मला एक त्यांनी पत्र दिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी माझ्या विरोधामध्ये षडयंत्र करून त्या भूमापेशी मिळून गैरअर्जदाराशी मिळून नौजा बेगम खान आणि गुलाम हुसेन खान या महिलेला फोडे केलं आणि माझी बनावट सही मारून खोटे खरेदी विक्री करारनामे बनवले आणि पोलीस स्टेशनमध्ये सादर करून घेतले आणि माझ्या विरुद्ध त्यांचे दोघांचे तक्रार घेतले. त्यानंतर मला माहित पडलं की यांनी शिलावाटप कार्यालयामध्ये शिलावाटप पत्रिका बनवली, तिथेही माहिती अधिकार अर्ज दिला. तिथे मला माहिती मिळाली की माझ्या विरोधामध्ये तिथे 12,20,000 करारनामे सादर केलेले आहेत. त्यानंतर यांनी लाईट फिटेड लावलं, तिथे मला माहिती पडलं की 9,70,000 त्यांनी करारनामे सादर केलेले आहेत. मग हे चार खोटे बनावटी माझ्या बनावटी सह्या मारलेले जे काही करारनामे आहेत ते सर्व मी एकत्रित केले आणि सविस्तर ती माहिती पोलीस प्रशासनाला दिलेली आहे 2020. परंतु आजपर्यंत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तब्बल 5 वर्षांनी म्हणजेच 2017 मी तक्रारी अर्ज करत आहे यांच्या विरोधामध्ये. 2022 चारकोप पोलीस ठाण्यामध्ये मी जी काही तक्रार दिली होती त्या भूमापियावरती तिघावरती गुन्हे दाखल झाले. परंतु हे नूरजा बेगम खान आणि गुलाम हुसेन खान यांनी माझ्या नावाने जे काही बनावटी खरेदी विक्री करारनामे बनवले आहेत त्यामध्ये सचिन पाटील आज सामील आहे. त्याच्यामध्ये सुधीर चव्हाणही सामील आहे. एक 30 महिला नुजे नावाची महिला 2020 माझ्या विरुद्ध तक्रार करते की आवटी मी 7 लाखाला विकलं, 7 लाखाचं खरेदी विक्री करारनामा सादर केलेला आहे आणि 2022 तक्रार केलेली आहे तिने की 12,20,000 विकलं. अशा वेगळेवेगळे ह्या गुलाम हुसेन खान आणि नुजा बिरुल खान यांनी 4 अग्रीमेंट बनवून मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच महिलांना फुडे करून माझ्यावरती चारकोप पोलीस ठाण्यामध्ये 3 विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. याची विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या अगोदर मला सुधीर चव्हाण यांनी दोन्ही महिलांची मला धमकी दिली होती की आवटे ह्या नुरजाची पण तुझ्यावरती विनयभंगाचे गुन्हे दाखल करणार आणि दुसरी नावावर एक महिला आहे तिचेही ते धमकी दिली होती की तुझ्यावरती विनयभंगाचे गुन्हे दाखल करणार. याबाबत मी माननीय अप्पर पोलीस आयुक्त साहेब राजीव जैन साहेब आहेत त्यांच्याकडे लिखित पत्र दिलेले होते अगोदर की असं असं मला यांनी धमकी दिलेली आहे आणि असं मला फसवू शकतो, याच्या अगोदरही मला एक वेळा या लोकांनी फसवलेलं आहे. तरी सुद्धा मी पत्र दिल्याच्या नंतरही माझ्यावरती 2 गुन्हे दाखल केले होते विनयभंगाचे. तर अशा या भ्रष्ट सुधीर चव्हाण आणि सचिन पाटील या दोघांची चौकशी करता मी पोलीस प्रशासनाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक चारकोप पोलीस ठाण्याचे तिथून ते महासंचालक साहेबांपर्यंत मंत्रालयापर्यंत मी पत्रव्यवहार केले. तरी सुद्धा
यांच्यावरती कुठल्याच प्रकारची अजून कारवाई झालेली नाही. मी प्रत्यक्ष भेटून लिखित पत्र व्यवहार दिलेले पुरावे सुद्धा सादर करूनही यांच्यावरती अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही. उलट यांचं प्रमोशन होऊन इथून ते प्रमोशनावरती बाहेर पडलेले आहेत. तरी मी पोलीस प्रशासनामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक नंतर विनंती करतो की या सचिन पाटील आणि सुधीर चव्हाण यांच्या विरुद्ध हे लोक स्वतः सांगतात की माझ्या विरुद्ध 300 ते 400 तक्रारी अर्ज आहेत पण माझा आतापर्यंत कुणीच काय करू शकलेलं नाहीये आणि तू काहीच करू शकत अशी मला त्यांनी धमकी दिलेली आहे. आणि काही क्रिमिनल लोकांना ते सोबत त्यांचे प्रायव्हेट त्यांचे खाजगी सहाय्यक म्हणून त्यांनी ते ठेवलेले आहेत. त्यांची सुद्धा मी सगळी संपूर्ण माहिती मी त्यांना वरिष्ठांकडे मी दिलेली आहे पण अद्यापर्यंत त्यांच्यावर विरुद्ध कारवाई झालेली नाही. माझे अर्ज कुठे कचऱ्याचे डबे टाकलेले ते मला अजूनपर्यंत मला कळवत नाहीत. तर त्वरित या सचिन पाटील आणि सुधीर चव्हाण यांची चौकशी करून यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई आणि यांना पोलीस प्रशासनातून बळजबरी करण्यासाठी कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. धन्यवाद. माझा मोबाईल नंबर आहे 9867-022-711.